नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे खूप शेतकरी बंधूंच म्हणणं होतं की गाया असून सुद्धा मी व्हिडिओ का बरं नाही बनवत गायांवरती व्हिडिओ टाकत जा तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं गायांवरती व्हिडिओ मी का बरं बनवत नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी गायांवरती व्हिडिओ बनवत नव्हते कारण आमच्या ज्या गाया आहेत त्या सध्या तरी बंदिस्त आहेत अजून आम्ही त्यांना मोकळ्या केलेल्या नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता गायांना खाली मॅट वगैरे टाकलेलं आहे परंतु मॅटने काय होतं किती वेळ जरी मॅट धुतल्या तरी पण शेण टाकल्यानंतर आपण जर शेण पाठीमाग ओढलं तरी पण गाय ह्या ते शेणावरती बसल्यानंतर त्या भरतात या कारणामुळे मी शक्यतो गायांवरती व्हिडिओ बनवत नाही आणि आत्ताच आम्ही एक कालपासूनच आमचं चा, ओपन गोठ्याचं काम चालू झालेलं आहे आणि एक आठ दिवसामध्ये आमच्या गाया ज्या आहेत त्या आता मुक्त होणार आहेत फिरण्यासाठी तर त्यामुळे मी आज तुम्हाला या ठिकाणी गायांवरती व्हिडिओ बनवला आहे आणि ओपन गोठ्याचं जे काम चालू आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आधी मी तुम्हाला आधीचा गोटा जो होता तो बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पा गायांखाली मॅट टाकलेला आहे परंतु गाया ज्या आहेत मॅट टाकल्यामुळे उलट जास्त भरतात घसरत वगैरे नाहीत कोब्यावरून पण त्या जास्त शेणाने भरतात मॅट किती वेळ जरी धुतल्या तरी पण गाया ह्या शेणाने भरतात पहिले पहिले जो आमचा गोठा होता या ठिकाणी तुम्हाला खाली विटा दिसत असतील या विटांपर्यंतच होता ही जी ग्रेन नेट आहे ना इथून या नेटपर्यंत होता आता आम्ही आजच या ठिकाणी खोलला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन गोठ्याचं काम चालू आहे हे पा या ठिकाणी म्हणजे जवळजवळ पूर्णच होत आलेलं आहे पाण्याची गवण वगैरे आम्ही या ठिकाणी आणलेली आहे या ठिकाणी एक गेट ठेवलं आहे आम्ही बाहेरून ट्रॅक्टर वगैरे आतमध्ये आणण्यासाठी खत वगैरे उचलण्यासाठी तर हा जो पूर्ण पटांगण जे आहे ते गायांना मोकळं फिरण्यासाठी होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तारकंपाऊंडची तार ओढण्याचं काम चालू आहे हे बघ या ठिकाणी कारागीर तार कंपाऊंड व्यवस्थितपणे फिटिंग करत आहेत आमच्या या तार कंपाऊंडचं पहिलं काम पण आमचे हे जे कारागीर आहेत शांभू श शांभू आम्ही त्यांना म्हणतो नमस्कार नमस्कार कर आमच्या शेतकऱ्यांना खूप छान तार कंपाऊंडचं काम करतात हे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पहिला गोठा होता आणि आता आम्ही या ठिकाणी इकडे गोठा ओपन गोठा वाढवलेला आहे आपण आता कंपाऊंडच्या बाहेरून आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एकदम टाईट फिट ते कंपाऊंड बसवत आहेत तार खरोखर खूप छान पद्धतीने तार कंपाऊंड आणि फिटिंग करतात आमच्या घराला पूर्णपणे तार कंपाऊंड केलेलं आहे हे सगळं काम आम्ही शांभूंकडूनच करूं करून घेतलेलं आहे खूप छान प्रकारे काम करतात आणि त्यांनी केलेलं काम जे आहे ते खूप टिकाऊ आणि मजबूत असतं लवकर म्हणजे त्याला रिपेरिंग वगैरे करायची गरज शक्यतो पडतच नाही अजिबात इतकं परफेक्ट आणि मजबूत त्यांचं काम असतं हे पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम टाईट फिटिंगमध्ये तार जे आहे ते ती बसवत आहेत लवकरच एक आठ दिवसामध्येच पडदी वगैरे वतून झाल्यानंतर गाया ज्या आहेत त्या मोकळ्या होणार आहेत गोठ्याचं आजचं कंपाऊंड ओढण्याचं जे काम आहे ते जवळपास आज पूर्ण होत आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या बाजूने सुरुवात झालेली होती तर फक्त आता गेट बनवायचं राहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने एकदम टाईट फिट मध्ये तार कंपाऊंड जे आहे ते त्यांनी फिटिंग केलेली आहे हे पा आणि या बाजूची जी आहे ती पण ओढून झालेली आहे आणि आता शेवटच्या या कॉर्नरला फिटिंग चालू आहे म्हणजे चा आजचं गोट्याचं जे तार ओढण्याचं काम आहे कंपाऊंड पूर्ण झालेलं आहे आणि आता राहिलं आहे ते फक्त गेट बनवायचं राहिलं आहे तर मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवल की ते कशा पद्धतीने गेट बनवतात खूप छान पद्धतीने तार कंपाऊंड वगैरे ते करत असतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद